माता की जय। वंदे तमिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले देशाचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत व सहकाऱ्यांना भाजप युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत बगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, सीताताई पाटील, दर्शना भोई, रुचिता लोंढे, राजश्री वावेकर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, भाजप नेते भीमराव पोवार, शशिकांत शेळके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश नेटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दिवाळीच्या वेळेला आपल्या आपल्या प्रांतामधून आपण नुकताच अशा सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांसाठी फराळ पाठवला. अशा स्थितीमध्ये आपल्यातला हा भाऊ, आपल्यातले सगळे सहकारी हे आपल्यातून अचानकपणानं निघून जाणं ही शोकांतिका, हे दुःख. आपल्याला यातून आणखीन जबाबदारीनं काम करण्याच्यासाठी आपल्याला निश्चितपणानं प्रेरित करतील. त्यांच्या जाण्यानं झालेली क्षती ही जरी भरून निघणार नसली तरी या पुढच्या कालावधीमध्ये ज्या त्यांची आणि अन्य जबाबदाऱ्या जे सांभाळणार आहेत त्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य जावं. त्यांच्या माध्यमातून जे काम अपूर्ण राहिलेलं आहे हे काम पूर्ण करण्याची प्रेरणा आणि त्याची ताकद परमेश्वरानं द्यावी. या सर्व घटनेमध्ये आपण आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी या ठिकाणी जमलेलो असलो तरी देशालाही दुःख झालेलं आहे. त्या सर्व देशवासियांच्या भावना या आपल्या या भावनांच्या सोबत आहेत. पनवेलवासियांच्या वतीनं या सर्व भावना व्यक्त करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं जागरूकतेनं आज आपण जसे या ठिकाणी एकत्रित झालात तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण अशाच पद्धतीनं या देशाच्या अभिमानाच्या वेळेला आणि त्याच वेळेला या देशाच्या या अशा संकटाच्या आणि कुठेतरी शोक अशा काळाच्या वेळेला सुद्धा असेच एकत्रित येत राहूया. या देशाच्या विषयी अभिमान वाटणारे आपण सर्वजण आज या निमित्तानं एकत्रित झालात त्या आपण सर्वांना याच्यासाठी मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांच्या वतीनं ही श्रद्धांजली या सर्व या योद्ध्यांच्या चरणी अर्पित करतो.